या दोन्ही घरातली भांडणं आता इतकी टिपेला गेली आहेत, एवढी दुश्मनी वाढली आहे ना, काही सांगता येत नाही सर. इतकी खुन्नस वाढली की कधी पण काही पण होऊ शकत. तुझ्या घरी सांग, मी भेटायला येतोय म्हणून, आणि माझी तुमच्या लग्नाला परवानगी आहे. मला काय वाटतं करण साहेब, म्हणजे ह्या सगळ्या वावड्या उठत राहतील, त्यापेक्षा ना आपण दोघांचा साखरपुडा जरा पटकन उरकून टाकायचा का? नाही म्हणजे काय होईन, हे आपोआपच सगळं शांत होईन ना. आणि एकदा का यांचा साखरपुडा झाला का ते लोक बी ओरडायचे बंद होतील, म्हणजे आपोआपच सगळं शांत होईन का? नाही काय वाटतं तुम्हाला कर्नल साहेब? उत्तम, ठरवून टाकू. ठीक आहे मग. हा प्रकाशराव, तुमचं काय म्हणणं? माझं कुठं काय म्हणणं, एकदम बेस्ट निर्णय तुमचा, करून टाकू साखरपुडा. मी का नाही सगळ्यांसाठी तोडगोड करायला काहीतरी आणते. काल आलेलं म्हैसूर पाक घेऊन ये. काय आहो तुम्ही, गोड आधी जाणून ठेवलं होत. उत्तम, चला मग ठरलं सगळं. तुम्ही तुमच्या सोयीची तारीख ठरवा, आम्हाला सांगा, मी सगळं बघतो. साखरपुडा एकदम ग्रँड करून टाकू आपण. तुमची माणसं किती आहेत तेवढं फक्त सांगा, 200, 500, 1000, 2000. नाही कर्ण साहेब, माझं काय म्हणणं होतं, साखरपुडा आपण घरच्या घरीच उरकून टाकू ना. का उरकायचा कशाला? अरे वाजत गाजत करू, भीती आहे काय आपल्याला कोणाची? भीतीचा प्रश्न नाही हो, पण ते काय होतंय म्हणजे आता मागचा साखरपुड्याचा अनुभव आपला असा आहे, आता तेच लोक परत साखरपुड्याला येणार. प्रकाशराव आपले नाते गोते कसे आहेत सगळे तुम्हाला माहिती आहे. डबा घेऊन येतील आणि म्हणतील यावेळेस साखरपुडा होणार आहे का नाही येते. बर मग कसं होतंय, ते साखरपुडा आपण साधा करू, लग्न तुम्ही म्हणताल तसं करू ना, एकदम थाटामाटा जोरात तुम्ही म्हणताल तसं करू. चालेल, तुमचा जर एवढाच प्रॉब्लेम असेल तर साखरपुडा घरच्या घरी करू आपण, आणि लग्न करू थाटात, काय म्हणताय? हो काहीच हरकत नाही, फक्त मधुबाईला विचारलं पाहिजे. मधुबाई? कोण मधुबाई? मधुबाई म्हणजे आमचे गुरुस्थानी आहेत. गुरु म्हणजे बाबा बी बनाई. आम्ही सगळे त्यांचा आदर करतो. माझ्याशी पंगा घ्यायचं बघू राहिले का हे बोराडे? आमच्या पराकचं तर लग्न जमलं रे, तुमच्या पोरीचं लग्न कसं होतो तेच पाहतो. नाही यांच्या दाराला कुलूपन घराभोवती कुपाट्या उभ्या केल्या ना, नावाचा प्रकाश कळम करणे मी. चला चला उतरा. मुन्ने झटू नको अंगाला. माय ह्या कोण आले असतील? किती झाले मामा? पुन्हा भांडण बिंडण झालं का काय? कसं होणार आहे आत्याच काय माहित? आता काय ग, एकटी काऊन गडबडू राहिली तू? समोर पाय हे घे. चल रे मुन्ने. हो चालले काय? अहो त्या बॅग घ्या ना. हा हा. गो बाई ही कशी काय आली अचानक? तू विचार ना. तू काय बोलत नाही का काय आत्याशी? तू विचार ना. हो बाई माझ्यात नाही एवढी हिंमत त्यांना विचारू. बाई तू विचार, तुला काही म्हणणार नाही. मी जर विचारायला लागले ना तर मला म्हणते ना आत्ता चालेल काय बरी होऊ राहिलीस का? आप्पा मला विचारत नाही, तू विचारू राहिली, मला काय कळत नाही का काय? असं आत्या म्हणते. अरे थांब ना, येतोय ना. अरे थांब ना बर, चल आधी तिला भेटू तर भेटू. चल चलो. आत्या कशी आहे? बरी. तू ग मस्त? काय ग कशी, सहज ना? म्हणजे काही भांडण बिंडण नाही ना? पपे मी पाहिलं बर का तू आत्याला काय विचार राहिली ते. पण या टायमाला आम्ही भांडण करून नाही आलोय. हा
मग तुला काय वाटलं ग? मी नेहमी भांडणच करून येते का घरी? मी असं येऊच शकत नाही का? माझ्या आप्पाचं घर आहे आणि या घरावर निम्मा हक्क माझा आहे. मी कधी पण येऊ शकते. अगं कशाला उगा चिडू राहिली तिच्यावर आत्या? तिनं असंच विचारलं सहज. म्हणजे तुम्ही असे अचानक आले ना म्हणून विचारलं. तेच सांगतोय मी. पण ही बोलून कुठं देऊ राहिली मला? आता माय मी का तुमच्या तोंडाला चिकटपट्टी बांधली काय? मला बोलू कुठं देऊ राहिली? तुमच्या कुठं नादाला लागा? मला उकडाय लागले. मी फ्रेश होते पप्पे. तुम्ही थांबा इथंच. ओके प्रांजल तिचं नका एवढं टेन्शन. तिला सवयच बडबड करायची. अरे डोक्यावर पडली आहे ती. येऊ जेव हक्कल वाटत होता ना की पाणी भरायला गेली असेल कुठं तरी. चला लवकर ब्रश व्हायला बॅग पण पाहिजे मला म्हणलं. हा हा आलो आलो. तुम्ही कस काय इथं? म्हणजे असंच का? इथं सरकारी कचेरीमध्ये एक अधिकारी, त्याच्याच गायडन्स खाली आमच्या कंपनीचं काम मला पूर्ण करायचंय आणि त्या प्रोजेक्टची जबाबदारी ना माझ्यावर दिली आमच्या कंपनीच्या माणसाने. हो का? हा ना, म्हणून आलं. आता मी एकटा चाललो होतो तर म्हटलं चला आपण सगळेच जाऊया. बरं झालं बरं झालं. आणि बर का पोपे, म्हणण्याचा अभ्यास घ्यावा लागेल बर का तुला. शाळा बुडन बर का कडूची, पण तुला लक्ष द्यावं लागेल. तेवढी जबाबदारी आहे बर का तुझ्यावर. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मामा. मी हे ना घेईल मी अभ्यास. बर चला ना आत तर चला. राहू दे राहू दे मी घेत. अहो नाही मामा द्या ना. अगं मला सवय आहे त्याची. राहू दे. चल रे. झालं समाधान? म्हणलं होतं ना काही भांडणं बिंडणं झाली नसणार. हा बाई देवच पावला म्हणून. चला मुन्या. हे मुन्या किती उशीर यार. काय ग कुणाचा जीव जाऊ राहिलाय? सोड नाही बसवला त्याचा. तू जप करू राहिली ना शिव्या कोण देऊ राहिली? जाऊ दे. अरे तू बघ जा आधी अजून. बरं ठीक आहे जाऊन पाहतो. अरे कोण हॉर्न वाजू राहिला? अरे पण तू ये ना लवकर बाहेर. कुठं जायचंय? तू आधी कपडे बदल. काय कपडे? जा कपडे बदलून बाहेर ये. अगं बाई तू माझी आता PhD असती तर बरोबर आला असतास ना. अगं PhD च नाही माझी आई. ओके ओके एक्सप्लेनेशन देऊ नकोस. जा पटकन जा पटकन आवरून ये. जा. हो कोण होतं रे? ते बर जाऊ दे ना पूजा करून घेऊ. चल उदबत्ती लावली का? लावू राहिलो. अरे काय हे चल ना लवकर निघायचंय ना आपल्याला. देवेला वळ दे. हो लाव लाव. हो नमस्कार कर. नीट आरामात पूजा होऊ दे. नामस्मरण कर. हा हो नीट. डोळे बंद कर. पराग आरामशीर होऊ दे. सगळं वेळ घे. आरामात वेग झालं की सांग. म्हणते ना ते आरामशीर होऊ दे तर होऊ दे आरामशीर. हा नीट नमस्कार कर. वाकून झालं. येतो अक्का.
आलो आलो थांब. अगं बाई आली का तू? अण्णांच्या पलंगावर बसली. अण्णा अण्णा काका ग माझे. ओ सॉरी, मी मी ऍक्च्युली परागला भेटायला आले होते. तो येतोय. परागलाच भेटायला येणार ना? अण्णांना कुठे? मी पण कुठे जायचंय का? हा मी जरा बाहेर चाललोय. फोटो काढायला जाऊ राहिले? नाही नाही, फोटो काढायला नाही, आम्ही सलॉनला चाललोय. अगं माझं पार्लर आहे ना, तुला माहित नाही? मी पार्लरच चालवते. माझं पार्लर आहे इकडे इकडे. हे बघ, इथं जवळच आहे घरापासून. चारुशीला ब्युटी पार्लर माझंच नाव दिलं. पण मला नाही जायचंय पार्लरला, मला पर्याला घेऊन परागला घेऊन जायचंय. मुन्नेला? हा. अगं माझ्या पार्लर मध्ये मी त्याचं फेशियल सगळं स्पा वगैरे सगळं करते. त्यात काय माझ्या पार्लर मध्ये? चल मी तुला दाखवते ना. नाही नाही, बऱ्या पार्लर मध्ये. बर, आय मीन चांगल्या पार्लर मध्ये. नाही नाही, म्हणजे ते छोटे मोठ्या पार्लर मध्ये घेऊन जायचं होतं मला. परागला सॉरी. पराग पराग पर्या पर्या लवकर ये ना. आलो आलो. निघूया आत्या, मी येतो. तिला काय झालं? नाही काही नाही, आपल्याला उशीर होतोय ना, आपण निघूया. हा गाडीची पण पूजा करतोस का रे? हा, तिला रोज एक नमस्कार लागतो. आतमध्ये काय करत होतास घरात? देवपूजा. म्हणजे तू असं असं रोज आंघोळ वगैरे करून दिवा लावणं, अगरबत्ती वगैरे असं रोज करतोस? हा. कोण राहिले तू? आमच्या घरी रोज पूजा होते, म्हणजे अक्का करते. आमचे दिवस ठरले. माझे दोन, दादांचे दोन, काकांचे दोन. रविवारी सुट्टी. सुट्टी? सुट्टी म्हणजे अक्का करते, आम्हाला सुट्टी असते. ओके. एक मिनिट, असं कोण राहिले तू? अगं परंपरा आहे आपल्या इथली, ते आपल्याला चालू ठेवली पाहिजे ना ती. मग नाही, बरोबर आहे तुझं. निकम घराण्याची परंपरा आपणच चालू ठेवली पाहिजे, नाही का? कडक परंपरा, भारी परंपरा, रापची परंपरा. मी सिरियसली बोलू राहिलोय, निदान मनाला तरी समाधान मिळतं का नाही? पर्या, मी सुद्धा सिरियसलीच बोलतेय. कुठल्या परंपरा पाळायच्या, कुठल्या पाळायच्या नाहीत, हे आपल्यावर डिपेंडंट आहे ना. आता म्हणजे तू जेवढा वेळ पूजेत घालवतोस तेवढ्या वेळात तू काहीतरी असं चांगलं करू शकतोस. एखाद्या गरीबाची मदत करू शकतोस, किंवा कुठल्या तरी कुठं जायचंय आपल्याला? तू विषय का कट करतोयस रे? विषय नाही कट करू राहिलो, माझी गाडी सुरू नाही उरली. तुझ्या गाडीने जाऊ. कुठे जायचंय आपल्याला? हा शॉपिंग. शॉपिंग? आता कुठं आपलं पक्क झालंय? तारीख तरी ठरू दे अजून, आतापासून शॉपिंग. अरे पण मला वेळ लागतो ना, म्हणून आपण जायचंय शॉपिंग. चल. वेळ लागतो अनुष्का? अगं माझं लेक्चर आहे एक तासाने. आत्ता हेच पूर्वा बोलली असती तर लगेच गेला असता असणार आहे.
वेड समजतोस का रे मला पर्या? मी सॉरी, मी मस्करी करत होते. ही अशी? अरे करत होते मी मस्करी. आता तू माझ्याकडे लक्षच देत नाही, मला वेळ देत नाहीस तू. परत तू मला वेळ द्यायला हवा. देतो वेळ बाई, पण आज नाही. आज खरंच लेक्चर आहे. तुझी शॉपिंग 1-1.5 तासात होणार आहे का? हे बघ पर्या, शेवटचं सांगते. जर आज तू माझ्या बरोबर शॉपिंगला आला नाहीस तर मी तुझ्या कॉलेजमध्ये येणार, तुझ्या वर्गाच्या बाहेर बसणार, वाट नाही बघणार, तुझ्या वर्गाची वाट लावेल. हा, क्लासच होऊ देणार नाही मी तुझा. चालेल? ओके. किती वेळ लागणार आपल्याला शॉपिंगला? ते मला नाही माहिती. नाही बरं, दे चावी, दे मी चालवतो. का? म्हणजे अगं, त्याचे बघतात, बाहेरचे बघतात ते. बरं, अरे रात्री मीच येते ना तुला सोडायला, मीच चालवते गाडी. अगं रात्र वेगळी, दिवस वेगळा ना. ते सामाजिक प्रतिष्ठा. तुझी सामाजिक प्रतिष्ठा गेली पुढं. ऐक ना अनुष्का, अनुष्का ऐक ना. अगं अनुष्का, अनुष्का, बघू 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 ना. व्हेरी नाईस. एक मिनिट. करतो ना मी इन. करायचं इन नाही, टकिन करायचं. एवढंच एवढंच टकिन. हा, येस. छान आहेत ना? छान आहे ग, पण अशी सवय नाही मला. करून घे मग सवय. हे बघ, अजून काढून ठेवलेत. हे बघ, हा पण काढलाय आणि हा पण. अनुष्का, नाही तू बदल मला. नाही पण एवढी पण नको बदलू की माझ्या घरचे पण नाही ओळखतील मला. लाडात आलायस? अरे एक मिनिट. काय फालतूगिरी चालली यार तुझी. तू आत्ताशी फक्त हा एक शर्ट ट्राय केलाय, एवढे कपडे कधी ट्राय करणारेस तू? हे घे, चल चल घेऊन जा, ट्राय करून दाखव मला पटकन. आ तिथे चाललोय ना मी. एक मिनिट. हा पण घेऊन जा. एक मिनिट दादा. हा पण. हे बघ, हा आणि हा, ह्याच्यावर हे जॅकेट. ओके, जा पटकन जा. नाइस. ही जीन्स छान आहे, छान दिसतोय ना. याचं फोल्ड कर दोन्हीकडे. आत्या. आत्या. Thank you.
Thank you.